कैंसर निदान लागल परत माझं ऑपरेशन झालं ब्रेस्टचं मग मी केमोथेरपी रेडिएशन सर्व इलाज घेतले उपचार सर्व करून घेतलं त्यानंतर मला 2-3 वर्ष काही त्रास नव्हता त्याच्यानंतर मला पाठीत आणि डोकी दुखू लागलं मग ते साम टीव्हीवरती डॉक्टर विजय कुमार माने यांचं मॉडर्न होमिओपॅथी हा कार्यक्रम आम्ही पाहिला त्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्या कॅन्सरबद्दल आम्हाला माहिती मिळाली औषधांची त्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये भेटल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं मला असं असं कॅन्सरचं हे त्रास व्हायलेले डोकेत आणि पाठीत दुखाले असं त्यांनी आम्हाला MRI काढायला सांगितलं आम्ही MRI काढून घेतला परत ते रिपोर्ट डॉक्टरना दाखवले डॉक्टरना दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांची औषधाबद्दल माहिती सांगितली ह्या माझं औषध चालू करा मी ह्यांनी तुमचा आजार नीट होईल असं विश्वासपूर्वक सांगितलं खात्रीपूर्वक सांगितलं ते आम्ही औषध चालू करून 2 महिन्यानंतर माझं पाठी दुखायचं थोडं थोडंसं कमी झालं आणि डोकं पण दुखायचं थोडं थोडंसं कमी झालं हळूहळू मला गुण येत गेला 9 महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये आम्ही फेस स्कॅन करून घेतलं त्याच्यामध्ये ते हाडाचे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले आता मला पाठीचा किंवा डोक्यात दुखण्याचा काहीही त्रास नाही मला पेशंटना असं सांगायचं आहे की माझ्याप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर कॅन्सरचा इलाज करावा परत त्यांचं औषध इतकं खात्रीपूर्वक आहे विजय कुमार माने यांच्या औषधाने मी आता पूर्ण बरी झालेली आहे मला आता काहीही त्रास नाही मी घरची कामे करते परत सकाळ संध्याकाळ फिरायला जाते आता माझी तब्येत ठीक आहे परत डॉक्टरांच्या बद्दल असं मला सांगायचं आहे डॉक्टरांनी अगदी आदरपूर्वक आम्हाला सहानुभूती दिली गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं औषध त्यांच्या सांगण्याप्रमाणे औषध घेतली पथ्य वगैरे पाहिली आम्हाला त्या डॉक्टरांच्या बद्दल आदर आहे या रुग्णांना स्तन कॅन्सर झाल्याचं निदान झालं 3 वर्ष त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन इत्यादी उपचार केले पण त्यांना पाठीत दुखणे छातीत वेदना होणे डोकं दुखणे तसंच शारीरिक हालचाल करण्यास खूप त्रास होत होता त्यांचा आजार मेंदूत आणि हाडांमध्ये पसरला होता रिपोर्टनुसार दिसून आलं त्यामुळे या वेदना असह्य होत होत्या त्यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले या औषधोपचारांनी 2 महिन्यात त्यांना फरक जाणवू लागला त्यांचे त्रास कमी होऊ लागले व शारीरिक हालचालीमध्येही चांगली सुधारणा झाली पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालूच ठेवले आणि अवघ्या 10 महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचे सर्व त्रास बंद झाले त्यांचा कॅन्सर हा आजार पूर्णपणे कमी झाला त्यांना आता कोणताही साईड इफेक्ट नाही आहे सध्या हे रुग्ण सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत मॉडर्न होमिओपॅथीची उपचार प्रणाली अशा रुग्णांना लाभदायी व प्रेरणादायी ठरत आहे